सोलापूरकरांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं आणि या पाणी टंचाईच्याच अनुषंगानं उजनी जलाशयाचा पाहणी दौरा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला होता. धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी अवस्था सध्या सोलापूरकरांची झाली आहे. धरण असून सुद्धा सोलापूरकरांच्या वाट्याला पाणी कमीच येत आहे ही गेल्या कित्येक वर्षांची शोकांतिका आहे. आता सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्यानं सोलापूरकरांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा आल्याचं निदर्शनास आल्यानं आज नगरसेवक अमोल बापू शिंदे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक देवेंद्र कोठे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उजनी धरण साठ्याला भेट देऊन पाहणी केली असता उजनी धरण साठ्यामध्ये कमालीची घट झाल्याचं निदर्शनास आलं. सोलापूरकरांना फक्त 10 दिवस पुरेल इतकाच म्हणजेच 4% पाणीसाठा शिल्लक असून सोलापूरकरांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. सोलापूरकरांना येत्या काही दिवसातच पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन न केल्यानं पाणी कपातीला आणि जलसंकटाला सामोरं जावं लागणार असल्याचं नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आणि नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी अस्मिता विजनशी बोलताना सांगितलं. पाण्याची परिस्थिती ही बिकट होत चाललेली आहे. आज आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक उजनी धरणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो आहेत. सोलापूर शहराला होणाऱ्या पाईपलाईनच्या पंपिंग हाऊसला आम्ही या ठिकाणी पाहणी केल्यानंतर आमच्या इथे लक्षात आलं आहे की 6 पंप आहेत, त्यापैकी 4 पंप चालू असून 2 पंप हे स्टँडबाय आहेत. त्यापैकी 2 पंपला मोठ्या प्रमाणात गळती असून त्यामुळं पाणीपुरवठा सुरळीत होत नसून या ठिकाणी अमृत योजनेतनं नवीन पंप बसवण्यासाठी पंप या ठिकाणी दाखल झालेले आहेत. परंतु जवळपास 1.5 ते 2 महिने होऊनसुद्धा पंप बदलण्याचं काम सुरू झालेले नाही. वास्तविक पाहता उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन हे काम उन्हाळ्यापूर्वीच होऊन आतापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून व्हायला पाहिजे होते, परंतु इथं तसं झालेलं नसून हे काम जर लवकरच नाही झालं तर सोलापूर शहराला मोठ्या प्रमाणात जलसंकटाला सामोरं जावं लागेल. आत्ताच 3 दिवस आड व काही भागात 4 दिवस आड पाणीपुरवठा होत आहे. उजनी धरणाची पाणी पातळीसुद्धा झपाट्याने खाली उतरत आहे. आज 4% फक्त पाणीसाठा आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला 35% पाणीसाठा होता, आता 4%ला आलेला आहे. आता 4% आलेला आहे. तर प्रशासनाने योग्य ते पावलं उचलून शहराला जलसंकटाचा सामना होणार नाही या हिशोबाने सर्व नियोजन करून हे पंप वगैरे जे काही आवश्यकता आहेत ते तातडीने त्यांनी करून घेतले पाहिजे. तसेच या ठिकाणी जे CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते, मागील वर्षी शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट दिल्यानंतर या ठिकाणी CCTV बसवले होते, परंतु सदर CCTV हे मागील 10 महिन्यापासून बंद असल्याचं या ठिकाणी आता निदर्शनास आले आहे. ही प्रशासनाची खूप मोठी चूक आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ह्याचं कारण देऊन तातडीने ती दुरुस्त करून घेतली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर जर सोलापूर शहराचा विचार केला तर मोठं जलसंकट शहरावर येऊ शकतं ही परिस्थिती आहे. मागच्या 1.5 दिवसापूर्वी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी याची कल्पना प्रशासनाला दिली होती. आज औस बंधाऱ्याचा जर विचार केला तर औस बंधारा पूर्ण कोरडा पडलेला आहे. औस बंधाऱ्यातल्या पाण्याची आजची पातळी जर बघितली तर 8 फूट पाणी औस बंधाऱ्यात टाकळी जाकवेल इथं आहे आणि ते पाणी जास्तीत जास्त 25 मार्चपर्यंत आपण पुरवू शकतो. 25 मार्चनंतर 1 पंप बंद करावा लागेल म्हणजे सोलापूर शहराला किमान 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल. त्यानंतर ते पाणी 30 मार्चपर्यंत पुरेल. 30 मार्चनंतर हे पाणी कुठल्याही परिस्थितीत पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही. परंतु आपल्याला जलसंपदा विभागाकडून सिंचन विभागाकडून 10 एप्रिलपर्यंत हे पाणी पुरवा असं सांगण्यात आलेलं आहे. 10 एप्रिलपर्यंत हे पाणी कसं पुरवायचं? पूर्वीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जो मूलभूत फरक आहे तो हा आहे की आज औस बंधाऱ्यापासून अगदी 5 किलोमीटरवर असलेल्या कर्नाटकातल्या काही गावांमध्ये तलाव बांधण्यात आलेले आहेत, तलाव खोदण्यात आलेले आहेत आणि लिफ्ट इरिगेशनद्वारे ते पाणी उपसा केलं जातं. रोज एका ठिकाणाहून 60 ML पाणी आणि दुसऱ्या ठिकाणाहून 10 ML पाणी असं 70 ML पाणी रोज उपसा केला जातो. एकीकडं शहराला आपण 100 ML पाणी उपसा करत असताना त्याच्या 70% पाण्याचा उपसा इथं होतोय. मग हे पाणी जे पूर्वी आपण 60 दिवसापासून 80 दिवसापर्यंत पुरवू शकत होतो ते पूर्ण न पुरण्याचं हे मूलभूत कारण आहे की 70% अतिरिक्त उपसा होतोय, गळती आहे आपल्याला असं आपण म्हणूया. आणि दुसरीकडं ज्या जलसंपदा विभागाकडून आपल्याला 10 एप्रिलपर्यंत हे पाणी जपून वापरा, पाणी पुरवा असं सांगितलं जातं आहे, त्याच विभागानं मंद्रूपच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी 10 ML पाणी उपसायची परवानगी दिलेली आहे. म्हणजे औस बंधाऱ्याला जे आपल्या हक्काचं पाणी आहे औस बंधाऱ्यापासून टाकळी जाकवेलकडे हे पाणी येत असताना तिथून कुरगोडजवळ हे मंद्रूप पाणी पुरवठ्यासाठी पाणी उचललं जातं. मग हे सगळं पाणी कमी होत असताना
आपण पाणी कसं पुरवणार, दरवर्षी पुरवत होता यावर्षी पुरवा म्हणतात, पण दरवर्षीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत हा मुख्य फरक आहे. आधारांमध्ये पाणी आणायची धमक नाही का? मला एक्झॅक्टली हेच मिस पाणी टंचाई होतं. या वर्षाला सुद्धा उन्हाळ्याचे चाहूल लागलेले आणि पाणी आता आपण पाहिलेलं आहे की पाणी प्लस चार मध्ये राहिलेलं आहे. आता काही दिवसांमध्ये आपल्याला दुपार पंपिंग करावं लागणार आहे. आज या ठिकाणी पाहिल्यानंतर मला असं दिसून आलेलं आहे की उस्मानाबादला जे या ठिकाणातून पंपिंग हाऊस आहे किंवा NTPC जे पंपिंग हाऊस आहे हे अतिशय खोलवर घेऊन गेलेलं आहे. माझी मागणी अशी राहणार आहे की हे जे पंप हाऊस आहे जुन्या काळामध्ये बांधला होता, त्यावेळेला पाऊस भरपूर राहत होता, पाणी मुबलक राहत होतं, शेतीला पाणी कमी सोडण्यात येत होतं. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये दरवर्षाला पाणी मार्च एप्रिलमध्येच पाणी मायनसमध्ये गेल्यामुळे दुबार पंपिंगवरती अनेक लाखो रुपये आपल्याला खर्च करावा लागतं. जर या वर्षामध्ये फक्त दुबार पंपिंगच्या मेंटेनन्ससाठी 30 लाख रुपयाचं बजेट तरतूद कालच्या बोर्डामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन केलेलं आहे, जर दुबार पंपिंगच्या ऐवजी आज हे जे पंपिंग हाऊस आहे ते आणखीन थोडंसं आतल्या बाजूला जर 1000 किलोमीटर आत नेऊन जर नवीन पंप हाऊस जर बांधलं तर दुबार तिबार पंपिंग जे करतो आपण ते खर्च जो लाखो रुपयाचा खर्च वेतनावरचा असेल किंवा लाईट बिलावरचा असेल हे सर्व मायनस होणार आहे. म्हणून माझी मुख्य मागणी हेच राहणार आहे की पंप हाऊस आणखीन आत 1000 किलोमीटर घेऊन जावं, जेणेकरून सोलापूरला पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. एकंदरीत पाणीसाठा, जलसंकट, पाणी कपात हे सोलापूरकरांच्या पाचवेला पुजलं असून यातून मार्ग काढून सोलापूरकरांच्या तोंडाला ऐन उन्हाळ्यात कोरड पाडू नका अशी फिर्याद समस्त सोलापूरकरांच्याकडून ऐकण्यास मिळत आहे.